लोकांना खोटं बोलायचं, अफवा पसरवायच्या आणि त्याच्याने आपण निवडणुका जिंकायच्या असं धोरण महाविकास आघाडीने जे आखलेलं आहे त्याला आता जनता बळी पडणार नाही हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीतून स्पष्ट होईल. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक मिळवण्याच्या बेतानं पुन्हा भोकरदन विधानसभेमध्ये भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. यावेळीची परिस्थिती काय पहिल्यापेक्षा आणखी अनुकूल आहे का प्रतिकूल आहे? नाही, असं आहे. आज जर तुम्ही राज्यात बघितलं तर महाराष्ट्र सरकारने अनेक योजना या सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः महिलांसाठी त्या ठिकाणी घोषणाही केल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि त्यामुळं निश्चितच आज महाराष्ट्राचा कौल बदललेला आहे. आम्ही हे मान्य करतो की लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, खोट्या नरेटिववर त्या ठिकाणी मतदान सेट झालं, परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता, मतदार हा आता सतर्क झालेला आहे आणि तो निश्चितच महायुतीच्या बाजूने उभे राहील आणि म्हणून मला विश्वास आहे की ही परिस्थिती नक्कीच आमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या वडिलांचा म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत जो पराभव झाला त्याच अनुषंगाने कुठेतरी विरोधक तशाच प्रकारे तुमचा मी पराभव करू अशा प्रकारचं एक बोलताना दिसतं. नाही, असं आहे की मी सांगितलं आहे मागील निवडणुकीमध्ये दलित समाजाला संविधानाची भीती दाखवण्यात आली, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचाही विषय होता आणि या अनेक खोट्या नरेटिव्सवर विरोधकांनी त्या ठिकाणी यश मिळवलं, परंतु आज निव्वळ लोकांना खोटं बोलायचं, अफवा पसरवायच्या आणि त्याच्याने आपण निवडणुका जिंकायच्या असं धोरण महाविकास आघाडीने जे आखलेलं आहे त्याला आता जनता बळी पडणार नाही हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीतून स्पष्ट होईल. मनोज जरांगेंचा फॅक्टर एक खूप कारणीभूत ठरला रावसाहेब दानवे यांच्या पराभवासाठी असं बोललं जातं नेहमी, तोच फॅक्टरवर स्वार होऊन कुठेतरी विरोधक तुम्हाला खिंडीत गाठण्याचा प्रयोग या ठिकाणी करतील असं वाटत नाही? हे बघा, 2014 ते 2019 भाजपचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, त्याही वेळेला मराठा बांधवांनी आरक्षणाचा लढा उभा केला, तेव्हा भाजपनेच आरक्षण दिलं, परंतु जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा हे आरक्षण ते सुप्रीम कोर्टात टिकवू शकले नाहीत. आज जरंगे पाटलांच्या माध्यमातून उपोषण सुरू झालं, त्या माध्यमातून सुद्धा आपण बघितलं की परत भाजप शिवसेना सरकारने एकदा मराठ्यांना SC BC आरक्षण दिलेलं आहे. आणि या आरक्षणाचं मी आज ग्रामीण भागामध्ये जरा सुशिक्षित विद्यार्थ्यांना भेटलो तर नक्कीच चांगला फायदा या आरक्षणाचा ग्रामीण भागामध्ये होतो आहे आणि जे आरक्षण आम्ही देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न आत्ता त्या ठिकाणी सरकारने केलेला आहे आणि ज्यांनी कधीच आरक्षण हा विषय ते स्वतः सत्तेवर असताना हाताळला नाही असे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल, हे निव्वळ मराठा समाज कसा भाजप शिवसेनेच्या अंगावर जाईल आणि सरकारला कसा विरोध करून त्या ठिकाणी आपला सत्तेचा मार्ग कसा मोकळा होईल असे या ठिकाणी ते प्रयत्न करत आहेत. परंतु माझी या माध्यमातून त्यांना सांगणं आहे की आपण मराठा समाजाला जर OBC आरक्षण देऊ इच्छिता तर आपण जाहीरनाम्यामध्ये ते सिद्ध करावं की बाबा हे आमचं सरकार आलं तर आम्ही मराठा समाजाला OBC आरक्षण देऊ असं महाविकास आघाडीने त्या ठिकाणी जाहीरनाम्यात टाकावं, परंतु तसं करणार नाहीत हे माझं स्पष्ट आव्हान आहे त्यांना. तुमच्या विरोधामध्ये याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती स्वार होऊ पाहत आहेत विरोधक तुमचे, त्यात पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्यात कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न होईल का, त्यासाठीच काही तुमचं तयारी आहे? हे बघा, मी आजपर्यंत माझ्या मतदारसंघात विकासाचं राजकारण केलं आहे. माझ्या मतदारसंघातील वडीलधारी असतील, माता भगिनी असतील, माझे सर्व तरुण सहकारी असतील, मित्र असतील, यांनी बघितलं की 2014 पूर्वीची भोकरदन मतदारसंघाची परिस्थिती काय होती. सिंचन क्षेत्र असतील, रस्त्यांचं जाळं असेल, विजेचे प्रश्न असतील, वैयक्तिक लाभाचे विषय असतील, कल्याणकारी योजना असतील, या तालुक्याला मी घेऊन आलो आणि त्यामुळं नक्कीच आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आज ग्रामीण रुग्णालय होतो मी, त्याचं 25 कोटीचं आज उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी उभारतोय. आरोग्याचे विषय असतील, या सगळ्या बाबींकडं बारकाईने लक्ष देऊन या तालुक्याचा विकास निश्चितपणे मी एका वेगळ्या दिशेने घेऊन आज मी विकासाच्याच आधारावर जनतेसमोर जाणार आहे, त्यामुळे मला कोणाचं काही आव्हान वगैरे असं काही वाटत नाही. महाविकास आघाडीमध्ये एकीकडे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची तीसुद्धा तिकीट मागते आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यात दोन उमेदवार आहेत मागणी करतात,
या दोघांच्या भेदभावाचा किंवा त्यांचा परिणाम काही तुमच्यावरती फायद्याच्यासाठी होऊ शकतो सकारात्मक? नाही, मी स्वतंत्र आहे, मी कुणाचा कसा फायदा होईल यापेक्षा मला मतदान कसं 60% पडेल या दिशेने माझी तयारी चालू आहे. उर्वरित 40% ते काय कसा त्यांचा शेअर घ्यायचा किंवा कोण उभं राहील कोण राहणार नाही त्यापेक्षा मी केलेल्या कामांवर नक्कीच मला जनता ही जास्त टक्केवारीत मतदान करेल याच्यावर माझा भर आहे. मग ते कोण तुतारी मागो किंवा त्या ठिकाणी मशाल मागो त्याचा विचार मी आज तरी केला नाही किंवा हलका भारी उमेदवार मी कोणाला समजत नाही. जनतेसमोर जायचं, विकासाचे कामं सांगायचे आणि निश्चितपणे केलेल्या विकासावर मतदान मागायचं हे माझं धोरण आज ठरलेलं आहे. त्या दिशेने मी वाटचाल करणार. तुमच्या भोकरदन मतदारसंघातून सातत्याने टीका होते, तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही संपर्कात नाहीत माणसांच्या. यापूर्वी तुमच्या वडिलांचा पराभव आला, त्यासुद्धा काही गोष्टी कारणीभूत आहेत, जसं वेगवेगळे फॅक्टर त्यासाठी कामाला आले, हे सगळं एकत्रीकरण करून तुमच्यावरती आरोप करताना पाहायला मिळतो. आता गंमत अशी आहे की जे सकाळी उठले की झोपेपर्यंत घरात पेपर वाचत बसतात तेच आज माझ्यावर टीका करू लागले. एखाद्या सामान्य माणसानी एखाद्या या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या गटातल्या नेत्यांना हातात हात जर घेतला तर गाडीत बसल्यावर सॅनिटायझरने हात पुसतात आणि हे माझ्यावर आज टीका करू लागलेत की माझा संपर्क नाही, मी जनतेशी जुळत नाही. आज आता बघा इतकं सोपं झालं आहे तुमच्यासारख्यांना सुद्धा की कोणताही नेता लोकांमध्ये आहे की नाही. तुम्ही माझ्या माझ्या 5 वर्षाचे मागच्या 10 वर्षाचे माझं सोशल मीडिया जे असेल फेसबुक याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी रेटिंग करा की मी किती दिवस मतदारसंघात येत एका वर्षात आणि हे बाकीचे लोक यांनी आत्ता अकाउंट ओपन केलेत किंवा आत्ता यांचे पेपरला बातम्या नाही कुठं कोणाला भेटीच्या कोणाला भेटीचे काय सोशल मीडियावर त्यांनी दाखवलं नाही की मी कोणाला जाऊन भेटतोय का. मी 5 वर्षात जनतेच्या संपर्कात आहे आणि कोण संपर्कात आहे कोण नाही घोडा मैदान समोर आहे तुम्हाला लवकरच महिन्याभरात कळेल कोणाची काय स्थिती आहे. हॅट्रिक होईल म्हणते 100%. मी परत एकदा तुम्हाला एक रिपीट एक प्रश्न करतो की जो मागचा नेरेटिव्ह सेट केला गेला असं तुमचं म्हणणं आहे तुमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये पराभवाबाबतीत ते जाळं आता पण फेकण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्याला संतोष दानवे कसं समोर जाणार आहे? हे बघा, मराठा आरक्षणाच्या बाबतीत आजही विरोधकांना म्हणजे जे काही शरद पवार गटाचे लोक आहेत, जे उद्धव ठाकरेंच्या गटाचे, जे काँग्रेसचे आहेत, त्यांना आजही वाटतंय की परत एकदा लोकसभेत ज्या पद्धतीने आपण मराठा समाजाची दिशा भूल केली आता विधानसभेतही आपण तीच चाल खेळू आणि समाजाला निश्चितच आमच्यासारख्यांना प्रश्न विचारण्यास भाग पाडू. पण आता तरुण असतील, मी अनेक तरुणांना भेटतोय, त्यांच्याशी संपर्क करतोय, त्यांना SC/BC च्या आरक्षणातून कसा फायदा होतोय हे समजून सांगतोय आणि नक्कीच तरुणांनाही ते पटतंय की जेव्हा कधी आरक्षण दिलं ते भाजप शिवसेना सरकारने महायुतीच्या सरकारने दिलंय आणि ज्यांनी कधीच आरक्षणाला त्या ठिकाणी पॉझिटिव्हली सकारात्मकरित्या बघितलं नाही आज ते लोक आरक्षणाचा मुद्दा उचलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे गटाने फार मराठा समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन आपल्याला मतदान मिळेल या संभ्रमात निश्चितपणे राहू नये. एकदा तुम्ही त्यांना गाफील ठेवलं, मतदान मिळवलं, विधानसभेत तसं होणार नाही. एकूणच लोकसभेच्या बाबतीमध्ये जसं मराठा समाजाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न झाला ती चाल आता विधानसभेमध्ये चालणार नाही असं संतोष दानवे यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, ABP माझा, भोकरदन. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.